तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. आणि आज आहे दत्त जयंती. सर्वप्रथम सर्वांना दत्त जयंतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा, श्री स्वामी समर्थ. सो चला, व्हिडिओला आता वाजले आहेत 8:30 आणि आता मी मस्तपैकी दर्शन घ्यायला चालू आहे. अयाश कुठे आहेस? डोंट डू बेटा. तर आता मी चाललो आहोत दर्शन घ्यायला. दीपक खालती गाडी वगैरे काढतो आहे, तर मी आयशला घेऊन जाते. आयश बाहेर पडलेला आहे. सो चला आता मंदिरात जाऊन येऊ. मस्त जेवण खाऊन सगळं झालं आहे, भांडी वगैरे, घरचं रुटीन जे आहे ना ते पूर्ण झालेलं आहे. फक्त आता मंदिरात जायचंय. दीपकला सुट्टी आहे, बेटा थांबता. दीपकला सुट्टी आहे त्याच्यामुळे म्हटले जरा आयशला पण फिरवणं होईल. घरचं काम बीम वगैरे सगळं आवरून जर गेलो ना थोडा उशीर झाला तर काही हरकत नाही. आयशचं वगैरे सगळं झालेलं आहे. सो चला आता आपण खालती भेटू आणि मस्तपैकी मंदिरामध्ये जाऊन दर्शन करूया. चल हो, हां, पकडून छान. चला, हां, व्हेरी गुड. आता आयश खूप ॲक्टिव्ह झाला ना आता. मग मी स्कूलमध्ये गेल्यापासून खूपच ॲक्टिव्ह झालो. तिकडे असं छानपैकी सगळ्यांना जेवायला ठेवलेलं आहे आणि इथे लाईन लागली जेवणासाठी. चल आपण ते गणेश मंदिर आणि तिथे जाऊया. हो, ते राहतं आता खूप ॲक्टिव्ह झालं ना, खूप ॲक्टिव्ह झालं. ओके ना यश, आता मी चाललो आहोत इथे दर्शनाला पाया पडायला. आम्ही मंदिरामध्ये गेलो तेव्हा खूप लोकांची गर्दी होती आणि ते बघू शकता पाळणा होता. या पाळणामध्ये दत्तजयंती, म्हणजे त्यांनी पाळणामध्ये त्यांचं हे केलं होतं आणि ते हे करतायत. बघू शकता खूप मोठी लाईन होती आणि मग दर्शन पटापट होत होतं. जास्त वेळ कोण काही घेत नव्हतं, मग आम्ही पण लाईनीमध्ये उभं राहिलो. खूप सारी होती आणि आता इथे महाप्रसादाची तलकांनी हे केलेलं आहे. अरे बापरे, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. दीपक मला ओरडेल की एवढा गर्दी, म्हणजे तू आता चाललीस. तर मला खायवर, म्हणजे मम्मीच्या घरात वगैरे होती ना, म्हणजे माहेरीत आम्ही कुठचाच असा महाप्रसाद किंवा भंडारा, तुम्हाला माहिती असेल भंडारा वगैरे देवीचा गणपतीचा. सो ते कधीच मिस करत नाही आणि आता खूप सारी लाईन आहे. मे बी मला मिळेल की न मिळेल, डाऊट आहे. चला पहिलं मी फिरून घेते ते, त्याच्यानंतर मग फिरून वगैरे झाल्याच्यानंतर मग मी रिटर्न येऊ ना, तेव्हा जर मला मिळालं तर मग मी घेऊन ये, म्हणजे जेवणे नाहीतर मग ठीक आहे. 2-3 काउंटर लावले होते कारण लोकांची गर्दी खूप वाढत होती आणि ॲक्च्युली 7 वाजता हे सगळं सुरू झालं, त्याच्यामुळे लोक ना खूप लांबून यायला लागली. स्टार्टिंगला जी लोकं जेवली त्यांना खूप, म्हणजे त्याच्यामध्ये खूप सर, ॲक्च्युली देवाचा प्रसाद तो खूपच चांगला असतो, पण स्टार्टिंगला आलो होता ना तर खूप काही व्हरायटी होत्या आणि नंतर जसं वाढत माणसं गेलीत ना तर त्यांनी, म्हणजे जसं जसं कमी होत जाईल, साहजिकच आहे, लोकांचे जसं हे वाढणार तर मग थोडंसं कमी प्रमाणात होत जातं. वाव, मस्त जेवली, दाबून जेवली, खरंच खूप छान मस्त जेवण होतं. आणि आयशसाठी मी मोतीचूर सलाड घेऊन आली. सो घरीही जेवली होती, आताही जेवली मस्त. पापड, डाळ, भात आणि वटाणाची मिक्स वटाणा फरसबीची भाजी, खूप मस्त वाटलं. उद्या माझा उपवास आहे आणि घरीही ठेवली होती, आताही ठेवली. चला आता घरी जाते आणि ह्या आयशला देते. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा 3रा गुरुवार. जसं की माझ्या कामांचा भरभर हात आवरते आहे, सकाळी उठून पहिली ना मी आंघोळ केली आणि कपडे वगैरे धुवून घेतले कारण मला ना देवाचं सगळी, देवाचे भांडी वगैरे होती ना सगळी मला साफ करायची होती. दीपक आणि अयश झोपला होता. हे लवकर मी का करते आहे कारण आमच्या बिल्डिंगमध्ये ना पाण्याचा खूप इश्यू झाला आहे. सकाळी 8 वाजता पाणी येतं ना तर त्याचं म्हणजे सांगू शकत नाही, 1 तास मिळेल, अर्धा तास मिळेल की 20-25 मिनटं मिळेल.
हे सांगू शकत नव्हतं, म्हणून मी लवकर उठली. दीपकला सुट्टी आहे त्यामुळे असं वाटलं की चल ठीक आहे, दीपक घरी आहे तर सगळ्या गोष्टी आरामात होतील. पण नाही, पण ह्या पाण्याने ना खरंच खूप त्रास दिला आहे. लास्ट म्हणजे गेले मला वाटतं मंगळवारपासून हा इश्यू होतो आहे, त्यामुळे ना किती म्हणजे कामं पटापट आवरायचं म्हटलं ना तरी पाण्याची कामं ही कधीच संपत नाही. त्यामुळे माझी सकाळची गडबड खूप होत होती. एका साईडला मी दूध गरम केलं आहे, आयांचा शिरा ठेवला होता, तर दीपक मला म्हणतो रेश्मा मी आज घरी आहे ना, तर आपण ना काहीतरी रील्स बनूया. तर ते आजकाल चालू आहे ना, माझा वांगडा चाललंय गो, मेरे साथ चल ना गो, दीपक त्याची स्टेप करतोय. मला म्हणतो चल तुला येणार नाही. हो का, मला येणार नाही म्हटली. चल ठीक आहे, कोण रील्स करतं बघूया. सो मी केली ती रील्स आणि मी एकटीने केली. मला त्याने माझा पोपट झाला, त्याने पोपट केला माझा. सो ठीक आहे, मज्जा येते जेव्हा दोघं एकत्र असतो घरी, असं फणी वेने मस्ती मजाक एकमेकांची मस्ती करतो ना, तर त्यात खूप 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 आनंद असतो. सो आत्ता मी इथे बनवते आहे थेपले. आयांशचा नाश्ता झाला, त्याला शिरा बनवला होता आणि दीपकला पटकन म्हणाली तुला दूध आणि मी थेपले देते. सो तो बोला ठीक आहे, व्हेरी गुड, हेल्दी पण आहेत आणि आयांशच्या टिफिनसाठी सुद्धा होऊन जातील. तर मी मार्केटला आले होती सकाळी सकाळी, कारण मला फुलं म्हणजे देवाचं जे काही पूजेचं सामान होतं ना ते आणायचं होतं. मी काल गेली नाही कारण दीपक घरी होता, आळस थोडासा हे केला आणि त्यामुळे. तर हे बघू शकता फुलं आलेली आहेत, केळी आणलेली आहेत आणि मोतीचूरचा लाडू आणले आहेत, कारण काल दत्त जयंती होती. त्यामुळे मी आयांशला मी जेवायला गेली होती ना, तिथे आयांशला मी लाडू घेऊन आली होती, तर त्याला खूप आवडला. त्याला गोड शक्यतो आवडतोच, त्याच्यामुळे तो पूर्ण त्याने खाल्ला. जसं त्याला पेपर बटर असतो ना लावलेला, तर तोसुद्धा चाटत होता. तर मला त्याची खरंच खूप हे वाटलं की त्याला आवडतं आहे आणि संपलं तो चाटत होता. तर मग म्हणते चला आता मी घेऊन आली 100-150 ग्राम काहीतरी मी घेतले, 4 आलेत मला. सो आता घरी जाईन, सगळं रेडी झालेलं आहे. दीपक घरी आहे, 2-3 दिवस दीपकची सुट्टी आहे, तर मज्जा आहे. अशी सुट्टी मिळाली अचानक, त्याला कधी सुट्टी मिळत नाही, अशा सुट्ट्या मिळतात ना अचानक, तर खरंच खूप भारी वाटतं. तर चला, आणि या सुट्ट्या ना अशा चेंज नाही होणार की बाबा लगेच कॉल आला की जावं लागेल ड्युटीला, असं काही नसेल. फिक्स सुट्ट्या असतात त्यांच्या, सिक लीव, लीव हॉलिडेज, हे सगळं असतं. सो आता घरी जाईन आणि बरोबर सगळं पूजेचं नाही ते आवरून घेते. बिचारा आजी हळूहळू चाललं आहे. प्रसन्न वाटतंय, खरंच खूप भारी वाटतंय. जोपर्यंत देवीची म्हणजे पूजा मांडणी होत नाही ना, तोपर्यंत घरामध्ये पॉझिटिव्हिटी असं फीलच होत नाही आहे. सो आता दीपक गेलेला आहे आयुषला स्कूलमध्ये सोडायला. आता जो म्हणजे 2-3 दिवस तिला सुट्टी आहे, जोपर्यंत तो घरी आहे तोपर्यंत आयांश ड्युटी ही दीपकची. त्यामुळे तो गेलेला आहे त्याला सोडायला. दुपारी सुद्धा त्याला आणायला जाईल आणि त्यानंतर मग आम्ही दुपारी काही काम नाही आहे, काम नाही, काम भरपूर आहे, बट थोडा टाईम करून तो घरी रील्स वगैरे बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो बोलला आहे मला स्पेशली. सो आत्ता मला जेवणाची मला साबुदाना खिचडी बनवायची आहे, भूक लागली आहे. आणि दीपकसाठी बनवणार आहे सोयाबीन पुलाव. पुलाव मीन्स नॉर्मली जो तुम्हाला माहिती माझा नेहमी मसाले भात म्हणा, पुलाव म्हणा किंवा काही म्हणा, वटाणे सोयाबीन वगैरे घालून मी करते तो भात बनवणार आहे. मला तो कुठला की रेश्मा थोडासा स्मॅलसाठी बनव, कारण त्याने ऑलरेडी मेथीचे थेपले आणि दूध खाल्लं होतं. सो कामाला लागते आणि तो कुठलाही येईल. आता दुपारी मी जेव्हा आयांश आला होता ना तेव्हा थोडं असं ना म्हणजे आराम केला, कारण सकाळी खूप लवकर उठली होती आणि सगळ्यांचे नाश्ता होता. माझा माझं खिचडी बनवायची होती आणि दीपक घरी असल्यामुळे ना मग मला ते मसाला भात वगैरे बनवावा लागला होता. नाही तर नॉर्मली तो कसा नसतो ना म्हणजे घरी नसतो, त्याची शिफ्ट वगैरे असते, तर मग एवढं काही नाही, माझं चालू जायचं उपासाच्या वेळेला. तर मी भरभर आवरती आहे ॲक्च्युली. का माहिती, कारण सकाळी फक्त 45 मिनिट्सच पाणी आलं होतं आणि ह्या पाण्याने ना खरंच माझी धांदल पूर्णपणे धांदल उडवली आहे. काही कळत नाही की कसं मॅनेज करू कसं नाही. आणि पाणी म्हणजे आपल्या बायकांचं ना खरंच एक वेळ ना बाकी सगळ्या गोष्टी आपण ॲडजस्ट करू, पण पाण्याचं ना खरंच खूप प्रॉब्लेम असला ना की आपल्याला ते खरंच ॲडजस्ट होत नाही की बाबा. म्हणजे मी सफर केलेलं आहे जेव्हा माझ्या आई वडिलांच्या घरी आम्ही पाण्याचे खूप त्रास किंवा हे हाल काढलेत, आम्ही तलावातून समुद्रातून आंघोळ करून येणं, हे करणं, ते करणं, कधी कधी आंघोळीला पाणी मिळायचं नाही, सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. पण आता
असं एकदा सवय लागली ना, त्याच्यामुळे ॲडजस्ट करणं म्हणजे थोडंसं कठीणच झालेलं आहे. सो त्यासाठी मी ते भरभर आवरते, इथे पराठे करते, कारण जर अगोदर पाणी आणि संध्याकाळी पण पाणी येणार आहे थोडंफार, म्हणजे ते बोलेत जर आलं सिडको याच्या म्हणजे पालिकेमधून पाणी आलं तर आम्ही नक्कीच सोडू. सो म्हणजे चला आवरून घेऊया, पाणी आलं तर हे करता येईल, म्हणजे किचन वगैरे साफ क्लीन करता येईल, बाकी एवढं काही नाही आहे. सो दीपक बघतोय आहे आयांशला आणि मी ते भरभर भरभर आवरून घेते. बाकी सगळं माझं जेवण झालं होतं आणि मी तुम्हाला दाखवली होती पनीर. आज लसुणी पालक पनीर आहे, जे की दीपकची रिक्वेस्ट आहे की रेशमा बनव बनव, म्हणून दुपारी ना मी ही रेसिपी वगैरे बघत होती. नक्की छान झाली ना, मी तुमच्यासोबत ना ही रेसिपी नक्की शेअर करणार आहे. यूट्यूबवरती बघून सगळ्या गोष्टी, म्हणजे हे सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत, मी अजून काही केलं नव्हतं. सो जेवण माझं सगळं झालं होतं, पाणी यायला टाईम होता, माझी पोथी बात मी वाचली नव्हती, त्यामुळे पटकन मी देवाची पूजा करून दीपकने देवाची पूजा करून घेतली आणि मला माझी पोती वाचायची होती. प्रसन्न वाटते मला, माझी पोथी वगैरे वाचून झाली आहे, देवाला नैवेद्य छान हे करून झालंय. आता मी जेवण घेते, मलाही भूक लागली, वाजले 8:15. तर चला आणि मस्त रंग माझा वेगळा लागला आहे. सो चला आज आता मी खाऊन घेते मस्त पैकी, तुम्हाला दाखवते काय काय केले. हे बघा, पालक लसुणी पालक पनीर बनवलं आहे, खीर आहे शेवयाची, डाळ भात आणि मस्त पराठे इथे डाळ केलेली आहे. आणि देवाचा जो नैवेद्य आहे तो दीपक खाईल आणि आता मी जेवण घेते. बघा मस्त ताट मी वाढलेलं आहे, आता मी जेवण घेते. आणि तुम्हाला मी सांगितलं ना की दीपकने आयुषला भरवलं आहे, सो आता मस्त आयुषी करतोय, दीपक थोडा एक्सरसाइज करतोय. सो चला व्हिडिओ तर मी ते एंड करते. कालपासून माझा व्हिडिओ स्टार्ट झाला होता, सो दत्त जयंतीचा होता रात्रीपासून मी केला आणि आता मी पूर्ण तुम्हाला गुरुवारचं दाखवलेलं आहे. हे रोजचं रुटीन आहे पण आता नेहमी नैवेद्यवाला आपण वेगळं काही नैवेद्य बनवतो. सो मला पण ते खूप छान वाटतंय करायला, समोरून अशी फुल पॉझिटिव्ह एनर्जीने सगळ्या गोष्टी करते ना, खरंच खूप भारी. आणि घरी ना वातावरण खूप प्रसन्न आहे त्यामुळे. सो चला आता व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त रहा, आनंदी रहा आणि तुम्हाला जे हवं ते करा. बाय बाय.